विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या या लेक्चर मध्ये म्हणजे जे आपण इम्पॉर्टंट कन्सेप्टची सीरीज घेतोय ना, ह्याच्यात ना मी आज ग्रॅव्हिटेशन या टॉपिक मधली ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय रे फॉर्म्युला की gm/r² या कन्सेप्टवर बेस्ड न्यूमेरिकल्स जे MCQs PYQs आहेत ना, ह्याचं डिस्कशन मी करणार आहे। ओके, आणि हे केल्यानंतर लक्षात घ्या की कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला तो सॉल्व व्हायला पाहिजे। बर, हीच कन्सेप्ट का घेतली? आता केप्लर्स लॉ आहे त्याच्यात, T² ∝ R³ आहे, मग हेच का? तर टोटल ना 35 क्वेश्चन्स आहेत मॅडम PYQ या पुस्तकात, त्यातले 35 पैकी 13 क्वेश्चन म्हणजे 1/3 पेक्षा जास्त क्वेश्चन या कन्सेप्टवरती आहेत। बरं, याच्यात फॉर्म्युले कोणते कोणते आहेत रे? चला ठीक आहे, G = gm/r² आणि ॲट हाईट काय येणार सांगा बघू, gm/r+h²। मग पहिली कन्सेप्ट व्हॅरिएशन ऑफ जी ड्यू टू अल्टिट्यूड म्हणलं तर मी हा फॉर्म्युला असं लिहू शकतो की gh/g = r² / r+h²। इम्पॉर्टंट, ठीक आहे। म्हणजे एच निग्लिजिबल नाही आहे, व्हेरी क्लोज टू द अर्थ सर्फेस तो नाही आहे सॅटेलाइट म्हणून आपण, एच व्हॅल्यू कन्सिडरेबल आहे। मग आता तुम्हाला मी सांगू का, लक्षात घ्या, आता ऐका माझं। पहिले MCQ मी घेतोय, समजा H = R असेल तर काय होईल? मग gh/g ची व्हॅल्यू काय येईल? जर h = R पुट केलं, r+r 2r, त्याचा स्क्वेअर 4r² म्हणजे 1/4 येणार। म्हणजे मग मला मिळालं काय रे? मग की मला असं मिळालं की gh = 1/4 × g। आता मग gh = 1/4 म्हणजे किती? 25% म्हणजे gh = 25% of g। आता हे जी म्हणजे काय? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सर्फेस ऑफ अर्थ, बरोबर आहे। आणि gh म्हणजे काय? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट समथिंग। मग जर हाईट इक्वल्स टू रेडियस ऑफ अर्थ असेल तर त्याची व्हॅल्यू सर्फेसच्या व्हॅल्यूच्या 25% असते, याचा अर्थ 75% रिड्यूस होते, लक्षात ठेवा पहिले MCQ। आता तुम्हाला माहिती आहे पण व्हेरी क्लोज टू द अर्थ सर्फेस असेल तर gh/g चा फॉर्म्युला 1 − 2h/r सुद्धा यूज करू शकता किंवा करा। ओके, मी सुरुवातीला मी फॉर्म्युले सगळे एक्सप्लेन करणार आहे, मग मी PYQ कडे वळणार आहे, बरं का? त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी मी PYQ घेणार आहे, त्या इम्पॉर्टंट आहेत, हिडो कॅट ठेवा। ओके, आता डेप्थसाठी काय रे फॉर्म्युला? gd = 1 − d/r × g आहे, ते मी इथं लिहितो, इथं लिहितो, ठीक आहे। चला मग व्हॅरिएशन ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ड्यू टू अल्टिट्यूड ड्यू टू डेप्थ अजून काहीतरी आहे का रे? ड्यू टू लॅटिट्यूड पण आहे, लक्षात घ्या। मग तो फॉर्म्युला आहे g'=g − r⁻²cos²∅। ओके, आता लक्ष देण्याचा प्रयत्न करा। g' म्हणजे टोटल व्हॅल्यू, म्हणजे ओव्हरऑल फायनल व्हॅल्यू ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटीचे। फाय म्हणजे कोण आहे? लॅटिट्यूड। आता जर नेट ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी 0 असेल तर केव्हा येणार आहे 0? जेव्हा ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू मॅच होईल तेव्हा। ॲट पोल फायच व्हॅल्यू 90 असेल, मग cos 90 0 येणार, त्यामुळे ह्या दोन व्हॅल्यू मॅच होणार। ॲट इक्वेटर फायच व्हॅल्यू, बघा, ॲट पोल फायच व्हॅल्यू 90 बोललो बरं का मी, आणि ॲट इक्वेटर फायच व्हॅल्यू 0, मग त्यावेळेस मात्र g'ची व्हॅल्यू मिनिमम येणार आहे, लक्षात घ्या। ओके, मग मला सांगा एवढेच तर फॉर्म्युले आहेत, पण अजून एक फॉर्म्युलाकडे मी जातो। चला इथून डायरेक्ट इकडे जातो, इथं की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g/r² × मास। आता मास म्हणजे काय? व्हॉल्यूम × डेन्सिटी। मास म्हणजे व्हॉल्यूम × डेन्सिटी। मग व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? 4/3π r³ × डेन्सिटी। व्हॉल्यूम × डेन्सिटी बस r² ह्या r³ म्हणजे r × r² असणार, ते स्क्वेअर तिथं कॅन्सल होईल, म्हणजे मला 4/3π g r आणि रो हे उरेल, कुणाची व्हॅल्यू? ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी। मग हा पण फॉर्म्युला कन्सिडर करा। ओके, मग आता वेळ घालवायला नको, आपण ओळीनं प्रॉब्लेम घेऊया। मी बाजूला सरकतो आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। पण काय गरज आहे स्क्रीनशॉट काढायची? माझी इच्छा आहे अशी की तुमचे फॉर्म्युले पाठ पाहिजेतच, काही अवघड नाही आहे। डेप्थ, लॅटिट्यूड, अल्टिट्यूड, मॅक्सिमम हा पण फॉर्म्युला वापरायचा आहे, आणि तो कधी वापरायचा? जर डेन्सिटीचा तिथं रेफरन्स काय असेल तर तो फॉर्म्युला यूज करायचा, लक्षात घ्या। तुम्हाला गमत सांगू का? बघा ना, जीची व्हॅल्यू
डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेडियस ओके डेन्सिटीचा प्रॉडक्ट है लक्षात घ्या। मग काही ठिकाणी तुम्हाला रेडियस कॉन्स्टंट देतील डेन्सिटी चेंज करतील, काही ठिकाणी डेन्सिटी कॉन्स्टंट असेल रेडियस चेंज होईल, पण प्रॉब्लेम वाचून तुमच्या ते लक्षात आलं पाहिजे। ओके आता पहिला क्वेश्चन आहे 2017 ओके बघा काय दिलंय, द डेप्थ डी ची व्हॅल्यू विचारले ॲट विच ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बिकम्स 1/n टाइम्स द व्हॅल्यू ऑन द सर्फेस ऑफ अर्थ। ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ n इक्वल्स टू 1/n जी म्हणलंय, ही त्यांनी व्हॅल्यू दिले ओके आणि त्यांनी कशाचे व्हॅल्यू विचारले त्या डेप्थ डी ची व्हॅल्यू विचारले। ऐका कसं सोपं आहे बघा, डेप्थचा फॉर्म्युला काय आहे मला सांगा, 1 - d / r (g) चला हे इक्वेशन 1 इक्वेशन 2 हा काय आपला थेअरी पेपर नाही आहे एक फ्रॉम 1 & 2 असं लिहायला, ते समजावून मी लिहिलं लक्षात घ्या। मग दोघांना कम्पेअर करू का मी, मग काय येणार बघा की 1/n (g) कारण ती ही व्हॅल्यू जी डीचीच आहे आणि दॅट इक्वल्स टू 1 - d / r (g). चला हे जी तर कॅन्सल होईल, आता कशाची व्हॅल्यू काढायची आहे डीची ना मला, मग 1/n (d/r) = 1 म्हणजे मायनस मी प्लस केलं, मग ॲक्च्युली हे 1/n इकडे घेऊया ना -1/n, मग d = (r)(n-1)(n) हे तुमचं ॲन्सर करेक्ट ॲन्सर लक्षात घ्या ओके, ऑप्शन सी करेक्ट आहे 21। आता समजून घ्या इथं काय दिलं रे, 1/किती टाइम सी करेक्ट आहे 1/n टाइम्स, मध्ये 1/5 टाइम्स देतील 1/8 टाइम्स देतील ओके काही व्हॅल्यू देतील, मग तुम्हाला ॲक्च्युली खरं सांगू का महा शॉर्टकट आहे, 1/8 टाइम दिलं तर 8 - 1/n, मग तुम्हाला खरं सांगू का अगोदर फॉर्म्युलेच पार्ट नाही आहे त्यांनी शॉर्टकट कधी पार्ट करायचे असं होते ना, तर माझं सजेशन काय बघा की फॉर्म्युले फक्त पार्ट केलं तर पुष्कळ होतील, एका मिनटात हे पटपटपट कॅल्क्युलेशन होतं आहे, मग 2017 प्रॉब्लेम क्लिअर झाला। आता त्याच्यानं तुम्हाला सांगू का 2015 बघा प्रॉब्लेम कसा आला आहे, GH आणि GD अशा व्हॅल्यू दिले ॲट हाईट H आणि ॲट डेप्थ D, आणि दोन्ही व्हॅल्यू जर इक्वल असतील तर H आणि D मधलं रिलेशन मोस्ट इम्पॉर्टंट, GH इक्वल्स टू GD दिले ओके आता मग GH चा कुठला फॉर्म्युला वापरायचा, 1 - 2H / r (g) 1 - d / r (g) किती सोपं आहे, विदिन 1 मिनिट तुम्हाला सॉल्व करून जमणार आहे, पहिल्यांदा जीला जी कॅन्सल होईल, त्यानंतर 1 - 1 कॅन्सल होईल, नंतर r - r कॅन्सल होईल, नंतर -ला - कॅन्सल होईल आणि d = 2H येणार, d = 2H ॲन्सर करेक्ट आहे, दुसरा पण इझी प्रॉब्लेम आहे हा। आता त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगू का लक्षात घ्या, त्याच्यानंतर आता समजून घेण्याचा प्रयत्न करा मी काय सांगतो ते बघा, की प्रॉब्लेम्स तसे खूप आहेत बरं का, पण मला डेन्सिटीचा प्रॉब्लेम हवा होता ठीक आहे ओके बघा, आता द मासेस ऑफ 2 प्लॅनेट्स ठीक आहे सोपंच आहे हा, म्हणजे डेन्सिटी नाही आहे त्याच्यात लक्षात घ्या, पण बर त्यांनी दिलं आहे काय बघा मी तुम्हाला सांगतो समजून घ्या, प्रॉब्लेम रिपीट झाला आहे नीट लक्षात द्या बघा, आता 2016 त्यांनी काय दिलं आहे माहीत आहे का, की GH ची व्हॅल्यू g/4 आहे ओके, तुम्ही हाईट फाइंड आउट करा असं म्हणलंय आठवते का बघा, मग GH ची व्हॅल्यू 1/4 × g आहे, 1/4 म्हणजे 25% आणि हे केव्हा पॉसिबल आहे, H = r असताना, H = काय सांगा r असताना ठीक आहे। आता डेप लॅटिट्यूडचा प्रश्न तर काय मला दिसला नाही लक्षात घ्या, तो हवा होता, पण हा जो आहे ना कन्सेप्ट याच्यावरती की g = gm/r² याच्यावरती क्वेश्चन आहे, तर मासचा रेशो 1:2 दिला आहे ओके बघा, मासचा रेशो 1:2 आहे, म्हणजे मी असं लिहू का की m1:2 रेशो 1:2 आहे, रेडियसचा रेशो पण 1:2 आहे, म्हणजे r1/r2 रेशो सुद्धा 1:2 आहे, बर ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द प्लॅनेट्स त्याचा रेशो विचारलाय, म्हणजे त्यांनी g1/g2 विचारलंय। आता गमत बघा ना की g1/g2 मध्ये g तर कॉन्स्टंट आहे, मग
ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी जे आहे ते मासला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, त्यामुळं एम वन अपॉन एम टू, पण रेडियसला इन्व्हर्सली असल्यामुळं आर टू अपॉन आर वनचं स्क्वेअर येणार. मग एम वन अपॉन एम टूची व्हॅल्यू 1/2, आर टू अपॉन आर वनची व्हॅल्यू 2/1, त्याचा स्क्वेअर 4:1, ॲन्सर येणार आहे मग काय 2:1. एकदम सिम्पल क्वेश्चन, लक्षात घ्या. बर, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आता काय दिलं त्यांनी, डेन्सिटी ऑफ अ स्मॉल प्लॅनेट इज सेम ॲज दॅट ऑफ अर्थ. प्लॅनेट स्मॉल आहे पण त्याची डेन्सिटी आणि अर्थची डेन्सिटी सेम आहे. बर, त्याच्यानंतर मी विचारलं आहे, व्हाईल द रेडियस ऑफ द प्लॅनेट इज 0.2 टाइम्स दॅट ऑफ अर्थ. रेडियस ऑफ प्लॅनेट इज 0.2 टाइम्स दॅट ऑफ रेडियस ऑफ अर्थ. बर, देन फाइंड ॲक्सिलरेशन, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन ऑन दॅट प्लॅनेट. म्हणजे त्यांनी विचारलं आहे जी पी त्या प्लॅनेटसाठी. आता मी तुम्हाला डायरेक्ट लिहिणार आहे की जी इज प्रपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ आर इन टू रो. क्लिअरली डेन्सिटी तर कॉन्स्टंट आहे, त्यामुळं डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर आलं पाहिजे ना. इथं मुलं फसतात. तुम्ही जर हा फॉर्म्युला बघितला, तुम्ही काय म्हणणार, चला डेन्सिटी तर कुठं नाहीच आहे, मग जी प्रपोर्शनल टू किंवा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर घेतलं तर ॲन्सर मॅच होणार नाही आहे. मग जी प्रपोर्शनल टू आर येणार आहे. मग मला सांगा, जी त्या प्लॅनेटवरती अपॉन जी अर्थवरती, त्याला आपण जी म्हणूया फक्त, बरं का, रेडियस ऑफ प्लॅनेट अपॉन रेडियस ऑफ अर्थ. मग त्यामुळे जी ऑन दॅट प्लॅनेट इक्वल्स टू, आता रेडियस ऑफ प्लॅनेट किती आहे सांगा, 0.2 इंटू रेडियस ऑफ अर्थ. मी इथं लिहिलं, इथं लिहिलं मी 0.2 रेडियस ऑफ अर्थ, हे कॅन्सल होणार आणि 0.2 जी येणार. मग प्लॅनेटवरती ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ती येणार आहे 0.2 जी. मी ॲन्सर चेक करणार आहे, ऑप्शन ए करेक्ट आहे, लक्षात घ्या. मग आता आलं का डेन्सिटीचं लक्षात, की डेन्सिटी म्हणलं तर जी प्रपोर्शनल टू आर इंटू डेन्सिटी करायचं, लक्षात घ्या. आता इथं लकीली डेन्सिटी कॉन्स्टंटच होते, त्यामुळे फक्त आरला ते प्रपोर्शनल येणार, स्क्वेअर वगैरे होणार नाही, इथं फसायचं नाही. पण इथं एक्झाममध्ये सिली मिस्टेक होऊ शकते, डेन्सिटी डोक्यात ठेवा. नेक्स्ट बरं का, डेन्सिटी इज डबल्ड कीपिंग रेडियस कॉन्स्टंट. डेन्सिटी इज डबल्ड कीपिंग रेडियस कॉन्स्टंट. आता मी तुम्हाला सांगतो, रेडियस कॉन्स्टंट आहे. मग अशी मी काय केलं होतं, डेन्सिटी कॉन्स्टंट कॅन्सल केलं, फक्त रेडियसचा रेशो. आता काय, रेडियस कॉन्स्टंट आहे. आता डेन्सिटी जर डबल केली, डेन्सिटी जर डबल केली तर जीची व्हॅल्यू पण डबल होणार. जीची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर करतो रे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आता जर मी डेन्सिटी डबल केली तर जीची व्हॅल्यूसुद्धा काय होणार, डबल होणार. मग किती येणार सांगा, 19.6 येणार. अरे वा. आता नेक्स्ट क्वेश्चन बरं का, समजून घेण्याचा प्रयत्न करा बरं का. रेशो ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट 3R अबोव द अर्थ सर्फेस टू द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सर्फेस ऑफ अर्थ. ओके, म्हणजे काय रे विचारलं आहे, जी एच अपॉन जीच विचारलं आहे रे. फॉर्म्युला काय, आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. हाईट किती दिले रे त्यांनी, 3R ना, ब्रॅकेट स्क्वेअर. मग 3R मध्ये 1R ॲड करा, किती होईल सांगा बघू, 4R, त्याचा स्क्वेअर काय येणार आहे, 16R स्क्वेअर. 1/16, ऑप्शन सी, तिसऱ्याचं ऑप्शन सी करेक्ट आहे. पण हे सोडवून दिलेलं बघितलं ना, भीती वाटते बळानं. तुम्हाला सांगू का, डायरेक्टली इथलं कुठल्याही पुस्तकातलं ना डायरेक्टली एक्सप्लेनेशन बघतच जाऊ नका, काही उपयोग नाही आहे त्याचा. तुम्ही फॉर्म्युले पाठ करा आणि तुम्ही स्वतःचं लॉजिक वापरून कमी वेळेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके, आता तुम्हाला सांगू का, ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन बऱ्यापैकी बघितलेत मी आता इथं, जी एच जी डी. ओके, बघा त्यांनी काय दिले, तुम्हाला सांगतो, मास ऑफ द बॉडी ऑन द सर्फेस ऑफ अर्थ इज 10 kg. ओके, अँड मास ऑफ द सेम बॉडी ऑन द सर्फेस ऑफ मून कसं काढणार. अरे, मास ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट, मास ऑलवेज रिमेन्स काय सांगा, कॉन्स्टंट. मग मासची व्हॅल्यू बदलणारच नाही ना. ऑन द सर्फेस ऑफ अर्थ किती होतं ते, 10 kg जर असेल ऑन द सर्फेस ऑफ अर्थ, तर मूनवर जरी गेलं तरी ते 10 kg असणार आहे, लक्षात घ्या. त्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही. मास डज नॉट डिपेंड ऑन रेडिएशन. ओके, ठीक आहे. आता शेवटचा एक प्रश्न फक्त, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अ प्लॅनेट हुज मास अँड रेडियस इज हाफ दॅट ऑफ अर्थ. तोंडी करायचं आपल्याला,
जी एम अपॉन आर स्क्वेअर. ऐका, मास जर हाफ केलं तर जी ची व्हॅल्यू हाफ होणार आहे, पण रेडियस हाफ केली तर जी ची व्हॅल्यू फोर टाइम्स इन्क्रीज होणार आहे. ओके, मग ओवरऑल इफेक्ट काय होईल रे? चला ह्याच्यामुळे फोर टाइम्स इन्क्रीज झाली, पण ह्याच्यामुळे टू टाइम्स डिक्रीज होणार आहे. ते ओवरऑल टू टाइम्स इन्क्रीज होईल ना, ओवरऑल टू टाइम्स इन्क्रीज होणार आहे. टू जी आन्सर पाहिजे मला 33 टू जी. अरे जी बाय टू म्हणजे गडबड झाली माझ्याकडून, बरं का? थोडंसं थांबा. ॲक्सिलरेटेड टू ग्रॅव्हिटी द प्लॅनेट हुज मास अँड रेडियस हाफ दॅट ऑफ अर्थ. मी करून बघतो, लक्ष घ्या. बघा, म्हणजे मला काय मिळणार आहे? जी पी अपॉन जी ई दॅट इक्वल्स टू मास ऑफ प्लॅनेट अपॉन मास ऑफ अर्थ इंटू रेडियस ऑफ प्लॅनेट अपॉन रेडियस ऑफ अर्थ आणि त्याचा स्क्वेअर. ओके, पण क्षणभर बरं का, माझा आन्सर किती 2g आलं होतं ना रे आत्ता, पण मी जरा चेक करतो परत. हा बघूया आपण, प्लॅनेटचं मास अर्थच्या हाफ आहे, याचा अर्थ अर्थचं जे मास असणार आहे याचा अर्थ, लगेच मला अर्थ शब्द म्हणत होता, ह्याचा प्लॅनेटच्या डबल असणार आहे मास ऑफ प्लॅनेट. सिमिलरली ना ॲक्च्युली ना थांबा, द प्लॅनेट हुज मास अँड रेडियस इज हाफ दॅट ऑफ अर्थ. रेडियस ऑफ प्लॅनेट इज हाफ दॅट ऑफ रेडियस ऑफ अर्थ. मग रेडियस ऑफ अर्थ ट्वाईस आर पी येणार. एक सेकंद, काय गडबड झाली कळलं का? हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, त्यामुळे इथं पी पाहिजे आणि इथं ई पाहिजे. मग रेडियस ऑफ अर्थ ट्वाईस आर पी आणि खाली आर पी आणि त्याचं स्क्वेअर. चला, ह्याचा ॲन्सर 1/2 येणार आहे, ह्याला एक ॲन्सर इथं 4 येणार आहे. हे जी ई म्हणजे जी, मग जी पी काढण्यासाठी इकडं मल्टिप्लाय करा आणि 2g यायला पाहिजे रे. किती आलं पाहिजे ॲन्सर? 2g. मग हे ऑप्शन सी हवा आहे मला, 33. त्यांनी डी दिलं आहे असं वाटतं आहे मला, मागाशी चेक केलं मी. ओके, नाही हे माझ्या लक्षात नाही आलं बरं का, पण मला माझा ॲन्सर बरोबर वाटतं आहे. तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा माझं काय चुकत असेल तर. त्यांनी जी बाय टू ॲन्सर दिलं आहे, पण मला पटत नाही आहे ते. माझा ॲन्सर काय येते सांगायचं? 2g येते. ते लॉजिक मी इथं पण वापरलेलं होतं. बरं, इथं डेन्सिटीचा काय उल्लेख केला आहे का? नाही आहे. बरं, मग हा पॉईंट क्लिअर झाला. अतिशय सोपे प्रश्न आहेत, ह्याच्यावरती कराच तुम्ही. म्हणजे मी जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करतो, तुम्ही बघा, लगेच ते पॉईंट्स क्लिअर करा. आणि मी सुरुवातीला असे व्हिडिओज करतो आहे तयार की ज्यातले कन्सेप्ट ते परीक्षेत येण्याचे चान्सेस अगदी जास्तीत जास्त आहेत, प्रोबॅबिलिटी की येणारच परीक्षेत, असेच क्वेश्चन मी असेच पॉईंट घेतो आहे, त्यामुळे तुम्ही केले पाहिजेत. बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.